शिरोळ तालुक्याचे आमदार उल्हास पाटील यांच्या फंडातून लोकसेवेसाठी शववाहिका प्रदान करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार उल्हास पाटील यांच्या फंडातून लोकसेवेसाठी शववाहिका प्रदान करण्यात आली. त्यावेळेस तारळणी आघाडीचे पक्षप्रदोत माननीय बजरंग खामकर, नगराध्यक्ष डॉ नीता माने, नगरसेवक पराग पाटील, नगरसेविका सौ मुक्ताबाई वगैरे, शिवसेना शहर प्रमुख बिट्टू शाह, बाळासो वगैरे, इम्रान शेख, राजू दाईंगडे यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. संपूर्ण जसिंतपूर नगरपरिषदेची दादा जर आपण पॉप्युलेशन बघितलं जवळपास 50,000 वर नागरिकांची वस्ती असलेलं हे सुंदर आदिवासी असं गाव आहे. परंतु आमच्या जसिंतपूर नगरपालिकेची स्मशानभूमीला जर विचार करायचा झाला तर तो उद्गावच्या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी एखाद्या कुठल्या घरावरती असं दुःख प्रसंग आला तर जाण्यामध्ये येण्यामध्ये खूप प्रमाणात अडचणी त्या ठिकाणी समोर त्यांना जावं लागतं. गेली निवडणूक झाल्यापासून गेले 2.5 वर्ष झाले. तारारानी आघाडी या ठिकाणी सगळे निवडून आल्यानंतर आम्ही शववाहिका देण्यासाठी बऱ्याच वेळेला माझे बदलनाथ गावा बराबर इतर सगळ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी नगरपालिका फंडातून गाव होईना परंतु ही शववाहिका अद्ययावत घेणं गरजेचं आहे. कारण आता जी नगरपालिकेकडे शववाहिका आहे ती नगरपालिकेकडे वर्ग त्याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. एका माणसाने मताने त्या ठिकाणी ती नगरपालिकेला प्रदान केलेली होती परंतु टोटल कायदेशीर कार्यवाही त्या ठिकाणी अजूनपर्यंत जेवढे वर्ष झाले आम्ही ती वापरतोय करण्यात आली नाही. त्याचं नगरपालिकेकडे वर्ग नसल्यामुळे जर कुठे दुर्दैवाने अपघात वगैरे झाला दादा तर कायदेशीर प्रोसिजरमध्ये सर्वच जण त्या ठिकाणी अडकू शकत होते आणि त्यामुळे सातत्याने गेली 2.5 वर्ष आम्ही शववाहिका दिली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.